आरोपण काय करतो नगीच आरोपण काय खेळा नंतर चेंडू क्षेत्र संपते नगीच एक एक धाव होते आणि एक धावच्या मध्ये दिसते एकला नक्कीच असेल धाव एक एक महत्वपूर्ण धाव जमवायची आहेत एक अवांतर धाव जमवायची आहेत तर दोन चेंडू मनोज काळी धोंडच्या मैदानावरती हा सुद्धा फलंदाज खूप सुंदर गोलंदाजी केली होती या मनोज याने पण ज्या आपण युट्यूबच्या माध्यमातून बघत आहोत या सुरेक गोलंदाजी करावी लागेल कारण आपण घर बसून नक्कीच या मॅचचा एक स्वाभाविक गेम नक्कीच बघतोय पण इतकं नक्कीच प्रदर्शन आपण या आजच्या दिवसामध्ये तेजच नाही तर या ठिकाणी नक्कीच फलंदाज बाद टिपावी लागेल फलंदाज बाद आहे पहिला फलंदाज बाद होतोय भाऊ शून्यावर बाद होतोय पहिला फलंदाज भाऊ जय जय नवीन फलंदाजाने काल बहुसंख्या जाणवा दहाचा जर विचार केला तर तीन दहा दहा फलकावरती एक महत्वपूर्ण स्तंभ केले जाते जातो मैदानामध्ये नवीन फलंदाज तर घाई करायचे आहे बघा फलंदाज जातोय ज्यांचं प्रेक्षकांचं लक्ष लागलं असं मदनगडामध्ये हा संघ क्वालिफाय झाला तर तेजसच्या माध्यमातून जातो एक जर विचार केला तर तेजस हिरा मानला जातोय कारण नळपाडा संघाचा बिरसा मुंडा संस्थामध्ये याच्या तेजसच्या माध्यमातून संघ याच मैदानावरती चव्हाण नगरीमध्ये राजू गांधी स्टेडियममध्ये क्वालिफाय संघ झाला होता मदनगटामध्ये पण नक्कीच याच नगर अध्यक्ष संस्था 2022 मध्ये सुरुवात आहे सुरुवात चांगली असेल तर तुमचं सेवर सुद्धा चांगलं होईल हे नक्की लक्षात ठेवायचं आहे दोन्ही संघाने कारण तीन चेंडू मनोज सुंदर गोलंदाजी एक विश्वासी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते मनोजच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण गोलंदाजी भार संभाळ तेव्हा तेव्हा आपण जर संघाला जर कमी धावामध्ये रोखलं नक्कीच संघाला कमी धावामध्ये रोखलं तर महत्वपूर्वक आहे हो बघायचं आहे मी मध्ये सांगितलं हा तेजस आहे पण तेजस किती करणार नाही पलीकडे चेंडू जाण पडतो सहा धावा वा सुंदर फटकेबाजी सगळे प्रेक्षकांचं मन भरून जाणार फटका बला ड्रेसिंग रूम मधूनच या तेजस सेट होऊन गेलेला आहे तर आत्मविचार पहिला चेंडू खात ओपन सहा धावेवर बघा जसा भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ज्या ड्रेसिंग रूम मध्ये सेट होऊन जातो तसंच आपण बघायला मिळतोय या तेजसच्या माध्यमातून कलायचा स्मॉल कलायचा असं बघा षटकार गेला षटकार नाही तर चौका कला दाखवली बघा पूर्णपणे दोन षटकार नाही मारू शकत पण आपण नक्कीच षटकार मारा आणि सिंगल घेऊन आपली स्ट्राईक रोटेट केली हे महत्वाचं आहे अगदीच चांगला खेळाडू म्हणावा लागेल या भार सांभाळून जाते का नाही एखादा खेळाडू हर चेंडूमध्ये षटकार पण षटकार घेऊन सिंगल घेतली स्ट्राईक रोटेट केली हे आम्हाला फार महत्व आहे गलती ही गलती नक्कीच नऊ बॉलचा इशारा येतोय फुलटा चेंडू नऊ बॉलचा नक्कीच स्टंपचे एक फुलट चेंडू पडला तर नऊ बॉलचा इशारा एक एक अवांतर धाव अशा दोन धावा घ्यावा लागतील याच्यानंतर सामना असेल पालवीपाडा वर्सेस जुनी जव्हार वर्सेस एलिव्हन ओव्हर प्रमाणे आपण धावा बघू शकाल पंच धावा सांगायची आहेत तीन धावाच्या बरोबर धाव संख्या धावा पोहोचते 15 अरे नक्कीच षटक संपते म्हणून स्पेल खतम होते पहिलं स्पेल खतम झाल्यानंतर 15 धावा धाव फलकावरती एक गडबात 15 धावा पार पडवते सीमा शिवा
प्रांत करून गोलंदाजी केली जाते. शिवा उंचलता तडाखा फलंद गोलंदाज पण नक्कीच सरची उपर से गेंद जाती ही नक्कीच उसळता चेंडू नक्कीच बॉल्स केला होता चेंडू नेताव चेंडू तेजस साई मैदानामध्ये एक षटकार ठोकून आपला विश्वास बळवला आहे आणि विश्वास दाखवलाय कारण वैयक्तिक जर विचार केला तर सात सात धावेवर खेळते सात धावे महत्वपूर्ण मानले जातात. चेंडू लगे वन फिलिप मे चेंडू पॉइंट मे चेंडू होता तथा तो सुंदर चित्र बढ़ा मिलते कारण चेंडू जर सुटला तो नक्की तो चौकर बढ़ा पी सुंदर चित्र शिवा अच्छा गलमाल तैयार दुसरा प्रगत सटैक एक विश्वास देवन अपने कल्ला कौशल दाखते एक डाकुरा फलंदाज अजुन मैदान मधे लालू डाकुरचा फलंदाज लालू जेव्हा जेव्हा मैदानामध्ये जातो तेव्हा सुरुवातीला मोठ्या फटक्याची आवश्यकता नाही पण शेवटच्या सणामध्ये एक मोठ्या फटक्याची आवश्यकता भरभरून साथ मिळते. विष्णू करपडे चुकी करते विष्णू करपडे या विक्रीच्या दस्तामध्ये लगेच सेकंड विकेट असतील लगेच करपडे चुकी करते सिंगल येते या सिंगलच्या मदतीने धावसंख्या दान पडते 17 कोणासाठी असेल या मैदानामध्ये खतरा फुल फटका खेळायचा होता आणि तेजस आहे मैदानामध्ये स्ट्राइकर आहे तेजस एक फलंदाज बाद झाल्यानंतर तेजसनी जागा वन डाऊन साठी सांभाळली. क्रॉस बॉल पंचांचा हात नक्कीच देतात रोबाचा इशारा मी मगजी सांगितलं एक लाईसरवाला चेंडू तेजस याला मिळतो कारण याच शिवा चुकी करते कारण नोबाचा इशारा मध्ये एकदम खूपच एसटीच्या नक्कीच बाहेरचा चेंडू टाकला होता नवालचा इशारा येतो. सुंदर फटका एक दिमिसाल फटका स्टँड मध्ये चेंडू जाऊन पडतो विश्वास चक्का येतोय 6 धावा. बघा चेंडूवर फळीचा सही संपर्क होते आणि सही संपर्क जळामध्ये मॅक्सिमल येते 6 धावा. तेजस कारण जे जे स्पोर्ट जुनी जवाहर संघाला जोपर्यंत तेजस मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावाची रणनीती आपण बघू शकाल कारण सिंगल नाही तर डबल आणि डबल नाही तर षटकार किंवा चौकार एवढं खूप महत्वाचा किंवा जोपर्यंत तेजस गेला दोन षटकार याच्या बॅटमधून निघालेले आपल्याला बघायला भेटते परिषदांना सुद्धा बघायला मिळते तेजसच्या बॅटमधून कारण त्याचा विश्वास आहे यामध्ये प्रायव्हेट मैदान आहे कारण मनपसंत मैदान असेल तेजस यांचे कारण आपण जर याच मैदानात एकंदर एका वर्षामध्ये जर या मैदानामध्ये आपला संघ जर क्वालिफाय झाला असेल तर नक्कीच ज्या ठिकाणी प्रत्येक दिशामध्ये चारही कोणामध्ये आपल्या नक्कीच दिसा असेल हो नक्कीच नक्कीच विष्णू करपडे नक्कीच सुंदर क्षेत्र केलं जाते सिंगल सिंगल होतो सिंगलची मदतीने धावसंख्या भरभरते धावसंख्या जाऊन पोहोचते 25-25 शुभचा चेडू शुभा यांचा एक महत्वपूर्ण फटकेबाजी लाडू आधुनिक मैदानामध्ये डावखुरा फलंदाज एक मोठे फटके जास्त नाही पण शुभा नक्कीच सुंदर चटक टाकतोय व्हायचा इशारा येतोय अवांतर धाव मिळते थोडीशी चुकी करतोय कारण अवांतर धाव एक दोन धाव जेवढायचे दोन धावांमध्ये धावसंख्या कारण पडते 27 शेवटचा चेडू रणनीती आपण बघू शकाल 27 टोटल बघता येईल दहा फटकावरचे 27 धावसंख्या आडवा फटका मारतोय नक्कीच आडवा फटका मारतोय नाही स्वाती चेंडू होता नक्कीच तेव्हा एक धाव पूर्ण स्ट्राईक असेल आता नक्कीच तेजस ते समोर षटक संपते षटकाची समाधे दोन षटकाचा खेळ समाज होते धावसंख्या होते नवापाडा जव्हार संघाची एक गडी बाद 29 बघा तेजस सॉरी 28 धावसंख्या झाली आहे तेजस अजूनही 19 धावावर खेळते वा सुंदर फटकेबाजी चार षटकामध्ये आपण 19 धावा जमवल्या ह्या संघासाठी महत्वपूर्ण ठरते मोहन No.
मुघल गोलंदाजी प्रगति पर पंचांगिकडून गोलंदाजी बघायला लागेल कारण नक्कीच तेजस मैदानामध्ये आहे। 28 धावसंख्या चुकी करते तेजसला जीवनदान मिळते। मोहन नक्कीच सुंदर चेंडू टाकला होता घुटने टेक देख तमाशा पण नक्कीच अंदरुनी किनार लागला होता पण किपण गलती होते जीवनदान मिळते। हे जीवनदान शेवटपर्यंत नक्कीच या घातक ठरू शकते। आपण मोठमोठे फलंदाजा जीवनदान दिल्यामध्ये शेवटच्या धावा रणनीती वाढवते होते आणि ही धावांची रणनीती वाढवल्यानंतर एक विश्वास देऊन आपलं उभार हे बघा नक्कीच सुंदर फटका येतो। शिवा है हा जीना दुसरे धा कॉल है थोड़ी जिकी जा सपाट मैदान है रंग दुटीन दोन धावा मोहन गोलंदाजी मात्र मोहन अजुन केवल चार चेंडू का खेल शिलक क्षेत्र को आयुष्या कष्टाला तुम्हारे समोर पर नहीं कष्ट प्रमाणिकपणे असतील तर यशालाही पर्याय नाही। इथे तुम्हाला यश मिळवायचं आहे तर खूप प्रयत्न करावे लागतील खूप प्रयत्न करावे। स्टार्ट मध्ये चेंडू जाऊन पडतात 6 धावा वा सुंदर फटकेबाजी तेजस हल्ला बोल एक पिक्चर विचार केला तर नक्कीच 3 षटकार 9 संख्या जाऊन पोहोचते 36 आयाच्या बॅट मधून तेजाच्या बॅट मधून 3 षटकार भीमेशाल फटका एक विश्वास देऊन मी मगर प्रयत्न तुम्ही करा तुमचं यश प्राप्त नक्कीच होईल। हे तेजस प्रयत्न चालू आहे प्रयत्नशील चालू आहे करे तो क्या करे गेंदबाज करे तो क्या करे खूप मागणं ठरते मोहन बेचारी 42 लगातार 2 षटकार कोयनर ही आम्ही मगाशी सांगितलं पण 9 बॉलचा इशारा तो महान गोल चुकी करते कारे काल लगातार 2 षटकार रोबाचा फ्री हिट चेंडू असेल तेजस लगातार 2 षटकार एक भीमेशाल फटका बघून आपला हौसला बुलंद जारी करते एक हिस्कवाटी फटकेबाजी आपला बघू शकतो याच मैदानावरती एक धाव संख्या अजुनी मध्य मोहन थोड़ा सा घातक ठरतो थोड़ा सा महंगट होते नक्की बैट का खालचा इशारा तो षटक संपते षटका की समाप्ति होती धाव संख्या जान पोचते फलका वरती एक गरीब बाद नवापाड़ा जवाहर संघा 44 सहा चेंडू का खेल शिल्लक आज दुसरा सामना नहीं पहला सामना गोरवाड़ी बस संघ विजयी दुसरा सामना विजयी कोण होते वे नक्की संगेल प्रथम फलंदाजी करता नक्की 3 षटका एक गरीब बाद 44 धाव संख्या उभार ली है विशाल बघा शेवटचं षटक विशालसाठी मी मागे सांगितलं मैदानामध्ये अजूनही तेजस आहे एक विश्वासी फटकेबाजी शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक निर्णायक चेंडू विशालकडे नक्कीच सुंदर चेंडू होता सुंदर चेंडू डायरेक्ट हिट नाही लागला पण नक्कीच एक धाव ते कंपल्सरी केली 45 धावसंख्या येणारा सामना असेल पालवीपाडा वर्सेस धनी जवान तेहतीस धावा सुंदर पारी जो फलंदाज बघायचा लेग डिपोर आउट दिला जातो फलंदाज बाद आहे धाव लागेल फलंदाजाला पहिलू मध्ये एक गोलंदाजी शेवटच्या सरामध्ये विशालांची तारीफ करावी लागेल कारण 2 चेंडूमध्ये नक्कीच सुरेख गोलंदाजी बघायला मिळते जातो मैदानामध्ये अजित बघा जातो मैदानामध्ये अजित मेजर बघा त्यांना पण नक्कीच या अजित मेजर जाते किती धाव जमवते
कारण जशी तेजसने अजूनही 33 धावांचं योगदान दिलेलं आहे. जर आपण 4 षटकांमध्ये जर 1 डाऊन जातोय आणि 33 धावा जमावतोय हे फार संघासाठी महत्वपूर्वक आहे. तेजस अजित जातो, अजित मेजर मैदानामध्ये जातोय. खूप महत्वाची फटकेबाजी करावी लागेल. स्टंप करले जातात आणि त्रिफळाचीच केला जातोय. कारण दुसरा फलंदाज तिसरा फलंदाज बाहेर होतोय विशाल. वा सुंदर षटक, संदीप जातो मैदानामध्ये. हॅट्रिक पर आहेत विशाल. अजित मेजर बाद झाले, सिंगापर बाद झाले, जातो संदीप 901 ला. तेजस आहे, बडी मछली आहे, एक कॉर्नर हिरा मानून आपल्याला नक्कीच आहे, एक विश्वासी देऊन आपलं लढतोय. कारण धावा जमाल्या आहेत 45 धावा जमाल्या आहेत. 45 रन, 4 गडी बाद होतात. या 4 गडी बाद झाल्यानंतर जातो मैदानामध्ये संदीप. अजूनही या विशालांच्या कोठ्यामध्ये 3 चेंडू हॅट्रिक पर आहेत. हॅट्रिक पर आहेत, सिंगल येते. सिंगलच्या मध्ये धावसंख्या भरभरले, धावसंख्या जात होते 46. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. निर्णायक चेंडू आहेत, या निर्णय चेंडूमध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक. तेजस अजून 33 धावांचे योगदान संघासाठी, वैयक्तिक 33 धावा, संघाच्या 46 धावा. बहुत गोरख पारी तारा मंडल के बाहर चेरन. नेक्स्ट बॉल 4 षटकार. स्कोर नक्की जर टोटल वर आपण नजर टाकली तर 52-52 रन. शेवटचा चेंडू विशाल यांचा. पारिका एक संभालता हुआ षटकार येतोय. धावसंख्या धावपाले 58, 45 धावांचं योगदान देऊन आपला एक महत्वपूर्ण पारी खेळतोय तेजस. मी मगाशी सांगितलं ज्याच मैदानावर ठिकाणी घाट घाटचं पाणी पिलं होतं या फलंदाजाने. एक तिथे षटकार बघितले तर 6 षटकार, विश्वासी फलंदाजी. 45 धावांची महत्वपूर्ण पारी खेळून आपण फलंदमध्ये जातोय तेजस. धावसंख्या आहे 58, सबसे महत्वपूर्ण विशाल स्कोर. 4 षटकामध्ये 58 धावा, 59 धावांचं लक्ष आहे ते या जेजे स्कोर जुनी जवाहर संघाला.
पण नक्कीच ज्या ठिकाणी स्टंप उडणे गरजेचं, त्याला पुरेपूर साथ दिली शिवायाने खातो. पण ते सहा दायवर मी मगच झाले. तेजेश्वर जुनी गवाल संघ शिवा आहे, तोपर्यंत हार मानायला तयार नाही. तेजेश्वर जुनी गवाल टाळ्या वाजवायचे आहे. शिवासाठी टाळ्या वाजवणं खूप गरजेचं आहे, प्रसंग देणं खूप गरजेचं आहे. दोन चेंडूमध्ये 12 धावा, एक महत्वपूर्ण फलंदाजी चालू आहे. जेव्हा तुम्ही जवाहर नगरी मध्ये राजीव गांधी स्टेडियम मध्ये जवाहर नगरी मध्ये एक उत्कृष्ट फलंदाजी करावी लागेल. जेव्हा तेजस यांच्या 7 धावर जीवनदान मिळलंय आणि 7 धावर जीवनदान मिळलंय, तेजसनी धाव बनवल्या 45 महत्वपूर्ण. पण जोपर्यंत शिवा आहे तोपर्यंत एक मजबूत वय. 2 सेट मध्ये 12 धावा, लगातार 2 षटकार भीमेश साल फटके. ब्रेक फटका, देवकर मध्ये चेंडू जाते. नगीत शिप्रक्षणा एकदा पूर्ण केली जाते. सिंगल 2 लगातार षटकार टोकून नगीत एक धाव सिंगल घेतली जाते. मनोज टॅकवर दफा पहिली वय 13 धावा लाजवाब. 3 चेंडू 13 धावा. वा विश्वासी फुलाची भाकरी भुलते मग शिवाची. त्या चेंडू देखील अक्षय असेल का नाही, मूर्ती हे अक्षय डायरेक्ट नगीत. वा सुंदर चित्रेसन, 1-1 मधोर. 14.5 सरासरीने या संघाला चालावं लागेल. पण 4 चेंडू 14 धावा, महत्वपूर्ण फलंदाजी. बघायला मिळते तेजेश्वर जुनी जव्हार. जर नक्कीच जर विचार केला तर दुसरी प्रतियोगिता झाली होती या वर्षी तेजेश्वर जुनी जव्हारच्या मैदानावरती. वावर संघाने त्या ठिकाणी बाजी मारली होती. पण सांगत होते चेंडूवर बॅटचा सही संपर्क झाला नाही. डॉट चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू मानावा लागेल. केवळ शेवटच्या चेंडू मध्ये किती धावांचं योगदान. बॉक्स 11 जुनी जवार वर्सेस पालवी पाडा, नाणेबुचा कॉल करायचा आहे. बॉक्स 11 जुनी जवार वर्सेस पालवी पाडा संघ आला असेल तो उपस्थिती नोंदवायची आहे. आणि जेव्हा नाणेबुचा कॉल करताना एंट्री शिवाय जमा करायची आहे. 5 मिनिटाचा कालावधी असेल. सिंगल होते, पहिला षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या डाऊन पोहोचते. 3 बाद तेजस्फोट जुनी गवार संघाची 3 बाद 16. मी नगीत सांगेल 14 सरासरीने चालायचे होते. पण धावसंख्या जाऊन बोले 16. एक शिवाने आघात पारीचा केला तर खातो ओपन केलं. 2 षटकार मध्ये त्याच्यात मोबदल्या धावसंख्या झाल्या आहेत 16. जरा घाई करायची आहे पंच लाला. गोलंदाजी मध्ये लाला, कारण पहिल्या षटकामध्ये समाप्त होते. धावसंख्या 4 पहिले 16. 59 धावांचं लक्ष आहे. 59 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडूमध्ये 59 धावा, धावसंख्या 16 आहे. एक महत्वपूर्ण धावसंख्या. रणनीती बघायला मिळते. तेजसनी जशी समाप्त नक्की जज 1 डाऊन साठी तेजस गेला होता. सुंदर फलंदाजी केली होती. 7 धावी त्याचा जीवनदान मिळलं. 45 धावा गमावल्या 4 षटकामध्ये. तशी पारी नक्कीच खेळावी लागेल तेजसवर जुनी जवाहर संघाला. मनोज गोष्ट लाईन नक्कीच लाईनला चेंडू जातोय. नक्की वाईट साईड सॉरी नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट चेंडू लाला चुकी करते. या चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा चेंडू तुम्हाला हा फेकावा लागेल. जेव्हा नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली जाते तेव्हा नियंत्रण राहणे गरजेचं आहे. कॉन्क्रीटची पीच आहे. पण नक्की तर चेंडू नक्कीच हलकासा आवाज आला. पण हा जीना खत्र्याची घंटी डायरेक्ट हिट. बडी नचली शिवा नक्की डायरेक्ट हिट झाला असता तर नक्की तर फलंदाजाला बाद व्हावं लागतं. नक्की तंबू मध्ये रास्ता बरं आहे, कारण त्याच्यासाठी दरवाजे खुले. मी नक्कीच सांगेन जो आजच्या दिवसामध्ये जो जो संघ या गटामध्ये हारला तर नक्कीच त्याच्यासाठी दरवाजे खुले आहेत. एकदाच संघ खेळायचा आहे. एकदा खेळायचं आपण त्याला जीवाचा राग लावून खेळणं गरजेचं आहे. म्हणून त्यामध्ये डीप कॉर मध्ये चेंडू जाते. क्षेत्रक्षण आहे. डीप कॉर मध्ये असे असेल त्या ठिकाणी जर विचार केला एक धाव नाही तर 2 धाव पूर्ण केली जाते. हा संघर्ष चालू आहे. मी नक्कीच सांगेन की शेवटच्या षटकापर्यंत सामना जाण्याची संभावना लागते.
नगर अध्यक्ष सन 2022 मानसी प्रथमाताई गणेश राठोड यांच्या माध्यमातून आपण बघतोय स्पर्धेला सुंदर चौका लगत घेऊन चौकार येतोय. मी नक्कीच सांगेल शिवाचा हल्ला बोलत चालू आहे आणि हल्ला बोलत चालू आहे असल्यानंतर फ्रेक फटके मध्ये धावसंख्या चार बले 24. नक्कीच सुरुवात चांगली. मी मगाशी सांगितलं तर सुरुवात चांगली असेल तर तुमचं सोबत सुद्धा मनापासून कौशल्य केलं जाते, मनापासून कौतुक सुद्धा केलं जाते. कारण जेव्हा एक चेंडू मध्ये चौकार लागतो या चौकाराची पुन्हा एकदा तुम्हाला विचार करावा लागेल. धावसंख्या जाण पोहोचते 28. सिंगल आहे ते, सिंगल नाही कोणत्या भागाची नाही किंवा डॉट चेंडू शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे 28. शिवा अजूनही मैदानामध्ये 26 धावांचे योगदान. वा जशी तेजसने फलंदाजी केली 25 नक्कीच आहे. 25 धाव खेळतोय पण 35 धाव खेळतोय. वन बॉल चौका लंगोके दिशेमध्ये जातोय चौका. शिवाचा हल्ला बोल. धावसंख्या दान पोहोचते 32. अगदी बरोबर आहे. सामन्यामध्ये खूप काय वेगळं घडते. पहिल्या षटकात 16 धावा, या षटकात 16 धावा. धावसंख्या 10 दोन षटकाच्या समाप्तीनंतर 32. एक महत्वपूर्ण यामध्ये संघाला एक भारभरून साथ मिळते या सलामी जोडीने मनोज आणि शिवा. शिवा अजूनही 29 धावांचं योगदान. सोळा सुंदर पडवे मनोज आहे. मनोज खाली साधवतो 29 धावांचे योगदान. महत्वपूर्ण पारी करतोय शिवा. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. विश्वास देऊन एक कल्ला कौशल्य दाखवते ही जोडी. तेजस खुद कप्तान याची भरपाई आहे तो मनोज. तेजस डेड बॉल नक्कीच. तेजस एक लाईन मध्ये पोझिशन मध्ये नक्कीच बघतोय. पोझिशन मध्ये थोडी फी नक्कीच अडथळा येतो पण चेंडू टाकला नाही. पण शिवा अजूनही मैदानामध्ये एक जोर तर संभाळ करते. कोणत्या प्रकारचा गडी बाद नाही. महत्वपूर्वक पारीला सांभाळलं आहे या जोडीने. पहिला चेंडू तेजस यांच्या मनोजसाठी. उलटा चेंडू नबान दोन एपिसोड चेंडू जातोय. सर येतो पंचांचा आमचे चौकार. वन बॉल चौकार. फायनल गेम खेळायला चेंडू फुल टच. चेंडू फुल फटका खेळा पण नो बॉल. त्या ठिकाणी पूर्णपणे 5 धावा येतील. 5 धावा येतील. चौकार गेला आहे. 5 धावांमध्ये धावसंख्या जाण पोहोचते 37-37. मी मगेच सांगितले की 58 धावा जमवल्या, 59 धावा जमवायचे आहेत. पण या मैदानात सपाट मैदान आहे. हार मानायला तयार नाही तेजस फोर जुनी चौहार. त्यामध्ये फलंदाज पसरा. चेंडू खाली क्षेत्र रक्षण जीवनदान मिळत की नाही. बॅट नक्कीच प्रीहिट चेंडू होता. एक सुंदर चेल टिपला होता पण चेंडू होता प्रीहिट. अडतीस धावा धाव फलकावरती. सुंदर जेल टिपला होता पण नोबॉल होता. नक्कीच नोबॉलच्या मदतीने नक्कीच गडी बाद होऊ शकत नाही. पण नक्की एक धाव तर निश्चितच. एक धावमध्ये धावसंख्या भरपडते. धावसंख्या 38. तिसरा षटक तेजस कुद कप्तान. आधी पहिला चेंडू दुसरा चेंडू टाकते शिवासाठी. एक महत्वपूर्वक बघा मात्र आहे चेंडू खाली क्षेत्र रक्षण. आहे चेंडू खाली क्षेत्र रक्षण. जीवनदान नाही मिळणार शिवाला. नक्कीच 29 धावांची पारी करून आपला पहिला मॅच जातो. शिवा पहिला फलंदाज बाद होते. यातो नवीन विशाल. कारण विशाल जो शिवाचं त्याने शिवाने नक्कीच एक फलंदाजीसाठी गेला होता सलामी. त्याने नक्कीच काम केलं आहे. एक शानदार पारीचा आगाज केला. लगातार विचार जर केला तर 3 षटकार ठोकून एक चौकार ठोकून आपला विश्वास दाखवला शिवाने. 29 धावांचे योगदान. हे पहिला फलंदाज बाद होते.
मना दे सुंदर बड़कालों का भी समय जब चेंडू है एक धाव ने खींचे हटे दूसरी धाव ने विशाल रन दे दूसरी हाँ जीना तेजन साहेब चेस खली तो दोन धाव पूर्ण के लिए या दोन धाव जो मतलब धाव संख्या बढ़ बढ़े धाव संख्या सान पहुंचते चारी नौ चेंडू अठरा धावा जेजी स्पोर्ट जुनी जवाहर संघाला विजयासाठी नौ चेंडू अठरा धावा ओके एकोणीस धाव पाहिजेत अठ्ठावन आहेत चाळीस झालेले आहेत एकोणीस धाव पाहिजेत नऊ चेंडू एकोणीस धावा चेंडू डॉट आहे मातपूर्वक नक्की तेजस एक विश्वास है आठ चेंडू एकोणीस धावा एक मोठा फटका जैसी शिवानी फटकेबाजी केली होती एक तीन षटकार ठोकले होते अशी नक्की तर एक ना दोन मोठे फटके घेणं गरजेचं आहे सिंगल डबल काम चालणार आहे पण आठ चेंडू एकोणीस धावा सामना रोमांचक सामना रोमांचक असेल एक विश्वास देऊन सामना रोमांचक असेल तेजस प्रांत करून गोलंदाजी केली जाते पाचवा चेंडू हाताने सज्ज पण चेंडू आहे बिरकावून दिला आहे सीमाच्या पलीकडे सीमारेषेच्या बाहेर षटकार एल्डन रक्त मगतय येतोय सहा दहा मॅक्सिमम मी मगच सांगले आमचे नक्की तर मनोजने विचार केला असेल नक्की तर सहा दहाची गरज आहे पण चुकीला माफी नाही सात सात चेंडू त्याला जर बॅटचा चेंडूचा सही संपर्क झाला चेंडू भिरकावून दिला लोकांच्या देशामध्ये दरम्यान मध्ये सहा धावा सात चेंडू तेरा सात चेंडू तेरा षटकाराची गरज होती तो षटकार बघा षटक संपतय याच षटक संपतय षटकाची समाप्ती होते अठरा चेंडू खेळ समाप्त होते धावसंख्या दान पोचले सेहेचाळीस येणारे सहा चेंडू तेरा धावा नो मीटिंग सेप्रेशन लढायचं आहे सहा चेंडू तेरा धावा कोणावर विश्वास ठेवून लढायचं आहे कारण एकही फलंदाज बाद झालाय ले मध्ये आला मनोज आहे विशाल धोनी फलंदाज विशाल करतो की नाही एक मतपरक विशाल घडवायचा आहे स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका लोक ढासलेल्या घराचे विचार सुद्धा सोडत नाही संकटावर असे प्रकारचे तुटून पडायचं आहे आपण हारलं तरी चालेल इतिहासच घडला पाहिजे आणि जिंकलं तरी चालेल इतिहासच घडला पाहिजे विशाल नाही तर मनोज याने इतिहास घडवायचा आहे आणि इतिहास घडवायचा आहे गोलंदाजी मार्फत कारण इतिहास घडवणे खूप गरजेचं आहे सहा चेंडू तेरा धावा नवापाडा जव्हार वरचे जेजे स्पोर्ट जुनी जव्हार विशाल आहे डावखुरा फलंदाज तेरा धावांचं लक्ष आहे हे तेरा धावा महत्वपूर्ण मानले जाते पांडेरच पक्की खा जाए हरी मंदिर मौज एक धाव जीवनदार मिळते नक्कीच प्रयत्न केले होते तेजसने गेलसाठी पण नक्कीच पॉईंटच्या दरमध्ये नक्कीच डॉक्टरला फलंदाज पॉईंटच्या दरमध्ये नक्कीच जेलचे प्रयत्न केले होते पण एक धाव कंप्लीट केली जाते मनोज मनोजच्या माध्यमातून आहे मनोज एकदा पाच चेंडू बारा धावा पन्नास पन्नास टक्के दोन्ही संघाबाजून आहे पन्नास टक्के सामना आहे नवापाडा जव्हार संघाकडून पन्नास टक्के सामना असेल जेजे स्पोर्ट जुनी जव्हार संघाकडून कारण पाच चेंडू बारा धावा एक एक चेंडूला महत्व आहे एक एक धावेला सुद्धा महत्व आहे धाव जोड्या करायचे आहे चेंडू डॉट करायचा आहे लक्ष लागले आहे नक्कीच वाईटचा इशारा अवांतर धाव मध्ये मी मगच झाले प्रत्येक चेंडूला महत्व आहे धाव नक्कीच वाईटचे स्वभावात येते वाईट टाकल्यानंतर नक्कीच स्कोरबोर्डची जर विचार केला तर स्कोरबोर्ड वाढेल नक्कीच एक धावेने अठ्ठेचाळीस धावा पाच चेंडू अकरा धावा
पांच चेंडू अकरा धावा मिडल केच्या दबदे चेंडू खेळा जोडी मध्ये चेंडू जातोय एक एक धाव महत्त्वपूर्वक आहे एक धाव मध्ये ने धाव संख्या बरोबर ने धाव संख्या जाड पोहोचते 49 4 10 कोणाची वाट पहा येणारा वेळ नक्की देत सांगेल आहे डाकुरा फलंदाज विशाल विशाल घडवायचं आहे विशाल घडवणे येणारा सामना असेल नक्कीच पालवी पाडा वरचे धुनीद्वार हो तरी एक धाव नक्की दुसरी धाव प्रयत्न दोन दोन धाव महत्वपूर्ण खर म्हणत आहे गोलंदाज वर तिसरी धावची कॉल आहे पण नक्की जर विशालाने इन्कार केला जातो तीन धावेवर तेच दोन धाव नक्की तर मिळतात या दोन धावच्या मध्ये दहा संख्या बरोबर दहा संख्या जाण पोहोचते 51 तीन चेंडू 8 धावा एक निर्णय चेंडू मागील संघामध्ये नक्की जाईल गोरवाडी संघाने दोन चेंडू 8 धावा एक षटकार ठोकला होता त्यांना विजय केला पण या ठिकाणी फलंदाज फसला चेंडू खाली क्षेत्ररक्षण येते फलंदाज बाद आहे निर्णय चेंडू नक्की जर टाकला होता नक्की जर या शेवटच्या षटकामध्ये विचार केला फलंदाजाने विशालाला बाद एक बाद केला सुवर्ण संधी मिळते दोन चेंडू 8 धावा मागील पण सामना असाच होता गोरवाडी बॉलवरती जर विचार केला तर काटा मारुती संघाला दोन चेंडू मध्ये गोरवाडी संघाला दोन चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता होती पण पाचव्या चेंडू मध्ये सुंदर षटकार बघायला मिळाला पण आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये म्हणत आहे दोन चेंडू 8 धावा मागची सामना सुद्धा समीकरण हेच होतं या सामना सुद्धा समीकरण हेच आहे दोन चेंडू 8 धावा बघा नक्कीच तुरळवा नक्कीच म्हणते काम तेव्हा चक्का गेला होता पण आता काय घडतंय आता सुद्धा सुंदर बटका आहे चौकार जातो की षटकार जीवाचा राड करू क्षेत्र मध्ये चेंडूमध्ये नक्कीच एक धाव नक्कीच होते एक धाव नक्कीच केली जाते बघा नक्कीच तेव्हा षटकार आला होता पण आता सुंदर चेंडू पकडतात आपण जीवनदार मिळते या ठिकाणी एक धाव पूर्ण केली आहे एक चेंडू 7 धावा म्हणत बाद होते दोन चेंडू मध्ये 8 धावांची गरज होती सुंदर चेंड टिपता आला नाही पण जाते नवीन फलंदाज जातो नेट फलंदाज विजय कारण एक चेंडू 7 धावा चक्का गेला तर नक्की तर टाय सामना होईल चेंडू डॉट केस चौकार जातो चौकारनी काही चालणार नाही सिंगल ने चालणार नाही चक्का मारे गरजेचं आहे कारण मनोज फलंदाजी सुंदर क्रिस्टल लाईन चेंडू बीट होते चटकाची समाध होते नवपडात जव्हार संघ विजय होते खूप खूप अभिनंदन कौतुक केलं तेवढे चांगल्या जे जे स्पोर्ट जुने जव्हार संघाचे आजच्या दिवसामध्ये येणारा सामना असेल ओक्स 11 जुने जव्हार वर्सेस पालवी पाडा बघा दोन्ही संघाने सुद्धा एंट्री जमा करायची आहे दोन्ही संघाने विनंती केली जाते दोन्ही संघाने एंट्री जमा करायची आहे लावायचं आहे
बॉक्स 11 जूनी गवार क्षेत्र से लगाया है। बॉक्स 11 जुनीदार संघाने चित्रेक से लड़ाई है।